आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सूर्यवंशी घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एम आय डी सी अवधान धुळे, 3 स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी। धुळे बाजार समितीत कांद्याची खरेदी 10,000 रुपये प्रति क्विंटल, पण शेतकऱ्यांच्याच हाती पुरेसा कांदा नाही, दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील वडजई रोड लगतच्या वसाहतीत आरोग्याचा प्रश्न गंभीर, नगरसेवक हरवल्याची नागरिकांची तक्रार। जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या कारभाराचा काँग्रेसला मोठा अनुभव, सत्तास्थानी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडी येण्याचा दावा। धुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था आणि आरोग्याच्या प्रश्नांची मांडणी करीत आक्रमक सदस्यांनी स्थायीच्या सभापतींची केली कोंडी। आणि जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्स नियंत्रण विभागातर्फे पंधरवड्यात निरनिराळे कार्यक्रम, प्रारंभी स्पर्धात्मक पथनाट्यातून प्रबोधन। आता बातम्या विस्ताराने। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी 10,000 रुपये प्रति क्विंटल या दराने झाली। कांदा प्रचंड महागल्याने गृहिणींनी कांदा खरेदीकडे पाठ फिरविली आहे। जास्तीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, त्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली। यंदा कांद्याला दर चांगला मिळतोय, पण शेतकऱ्यांचे कांद्याचे उत्पन्न कमी झाले। 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळूनही घटमुळे झालेला खर्च जेमतेम निघेल असा सूर शेतकऱ्यांचा आहे। किरकोळ बाजारात कांदा महागला आहे, पण तो सर्व पैसा शेतकऱ्यांच्या खिशात येत नाही। शेतकऱ्यांना फारच कमी पैसे मिळतात असे म्हणत नगाव येथील शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली। धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पन्न घेतात। मोठ्या मेहनतीने पावसाळ्यापूर्वी गादी वाफे तयार करून कांद्याचे बियाणे त्यात टाकले जाते। समाधानकारक पाऊस झाल्यानंतर कांद्याच्या रोपाची रोपणी केली जाते। त्यानंतर 3 महिन्यात कांद्याचे उत्पन्न येते, पण या काळात कांद्यांची वाढ होण्यासाठी नियमित खते, कीटकनाशकांची मात्रा द्यावी लागते, वेळोवेळी मशागत करावी लागते, त्यामुळे कांदा उत्पादनावर मोठा खर्च होतो। यंदा कांदा परिपूर्ण वाढीच्या टप्प्यात असताना परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले। कांद्याच्या शेतीत पावसाचे पाणी साचून राहिले, शिवाय सलग 2-3 दिवस ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोग पडला, परिणामी कांदा सडला। ज्या ठिकाणी शेतकऱ्याला 100 क्विंटल कांद्याचे उत्पन्न अपेक्षित होते, तेथे केवळ 12-15 क्विंटल कांदा शेतकऱ्याच्या हाती लागला। सध्या बाजार समितीत शेतकऱ्याकडून कांदा 10,000 रुपये प्रति क्विंटल खरेदी केला जात असला तरी शेतकऱ्याला कांद्याचे उत्पन्न फार झालेले नाही। दरवाढ झाली असली तरी कांदा विक्रीतून खर्च केलेला पैसाच हाती लागेल, नफा म्हणून शेतकऱ्याच्या वाट्याला फार काही येणार नाही असा सूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी व्यक्त केला। मी कांदा पेरला होता यावर्षी, कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं, पण यावर्षी ज्या 2 महिने सातत्याने पडणारा पाऊस, त्याच्यामुळं कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावर्षी कांद्याला विक्रमी भाव आहे। नाशिकच्या बाजारपेठेमध्ये आजच्या कांद्याचा भाव 16,000 पुढे गेलेला आहे। धुळ्यामध्येही मोठ्या प्रमाणात भाव आहे, पण आमच्याकडं आज विकायला कांदाच नाही आहे। पण आज भाव असूनसुद्धा आमच्याकडं आज द्यायला कांदा नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होऊनही आमच्याकडं आज विकायला कांदा नाही। आज आमच्या डोळ्यात अश्रू येत आहे की आम्हाला रोज भाव दिसतोय पेपरमध्ये, टीव्हीमध्ये आम्ही रोज भाव बघतोय, पण द्यायला आमच्याकडे आज कांदाच उपलब्ध नाही आहे। आम्ही कांदे जवळजवळ 5-6 एकर लावले, त्याच्यात फक्त आता 2 क्विंटल कांदे निघाले। भाव गांजे 12,000 कोणी 14,000 सांगतो, त्याला काय उपयोग नाही। काय म्हणते, मालच निघत नाही ना। माल निघल्यावरच कळण ना शेतकरी, 2-2 ट्रॅक्टर निघले ते भाव नाही राहत। आता गांजे भाव, पण माल निघत नाही। काय मत वाटतंय,
शेतकरीने काय करावा, खर्च तर इतकी झालेली आहे, आता 3 एकर मी स्वतः लावलेले, पाऊस झाला ना हो, 2 महिने कंटिन्यू पाऊस झाला, काय माल टिकणार, सोडून गेले सगळे। धुळे तालुक्यातील नगाव शिवारात सध्या कांद्याची काढणी सुरू आहे। अनिता पाटील आणि जगदीश पाटील हे शेतकरी पती पत्नी शेतमजुराच्या मदतीने कांद्याची काढणी करीत आहेत। जास्तीच्या पावसाने कांद्यासह इतर सर्वच पिकांचे नुकसान केले। कांद्याची काढणी करत असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नुकसानात भर पडली। शासनाने प्रति हेक्टर 8,000 रुपये देऊ केले आहेत। वस्तुस्थिती पाहता सरकारने प्रति हेक्टर 30,000 रुपयाची मदत करायला हवी होती, अशी अपेक्षा अनिता पाटील या शेतकरी महिलेने व्यक्त केली। निम्मी कांदा सरलेला निघते, त्याच्यामध्ये पावसामुळे सगळं खराब झालं, ते त्याच्यामुळे सगळी घाण होऊन गेली पावसामुळे। निम्मीचे वर कांदे सरलेले निघते त्याच्यामध्ये, परत आखो रात्री पाऊस आला। बाजार समितीत कांद्याचे दर वाढले। सर्वसामान्य गृहिणींना किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु खरोखर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशाही परिस्थितीत फायदा होत आहे का, याचा गंभीर विचार करावा, असे मत जगदीश पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केले। सामान्य माणसाला 100 रुपये किलोने कांदा खरेदी करावा लागत असला तरी उत्पादक शेतकऱ्याला मात्र जास्तीत जास्त 28 ते 30 रुपये प्रति किलो मिळत आहे। मुख्य खरेदीदार आणि कांदा विक्रीच्या साखळीत असलेले इतर घटक मोठ्या प्रमाणात नफेखोरी करीत आहेत। सरकारने त्यांच्यावर नियंत्रण आणले पाहिजे। खरोखर शेतकऱ्याला चांगला दर मिळाला तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही, असे जगदीश पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले। पण कांदे उपळत असताना कांदे फक्त 5 ते 10% कांदे चांगले निघत आहे, 70-75-80% कांदे सरलेले निघत आहे, म्हणून हा भाव गगनाला पोचला आहे। आणि जे लोक खात आहे सर्वसाधारण, आम्हाला 80 रुपये किलो 100 रुपये कांदा मिळतोय, पण शेतकऱ्याच्या घरातच कांदा नाही आहे, म्हणून उत्पन्न घटल्यामुळे अवकाळी पावसामुळे पाऊस तर काय केव्हाही पडतोय, कांदा सडताय म्हणून कांदे निघत नाही शेतामधलं, म्हणून भाव वाढतोय। आणि रिटेल विक्रीवाला बाजार मार्केटमधून 30 रुपये किलो आणि शेतकऱ्यांना भाव काय 100 रुपये 80 रुपये थोडी मिळतोय, शेतकऱ्याला मिळतोय फक्त 1600-1700-1800-2000 रुपये। व्यापाऱ्यावर तुम्ही बंधन ठेवत नाही, व्यापारी 80 रुपये किलो विकतोय, जो माणूस कांदा पिकवतो, जो माणूस फवारा मारतो, लावतो, पाणी भरतो, त्याला 25 रुपये किलोने मिळतोय पैसे, आणि जो माणूस एकाच दिवसात खरेदी करून विकतोय तो 3 पटाने नफा काढून 80-90 रुपये विकतोय, त्याच्यावर तुम्ही बंधन ठेवत नाही। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये सर्वदूर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। बऱ्याचशा भागात रस्ते नाहीत, गटारी नाहीत, सांडपाणी उघड्यावर साचत असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे। कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित येत नाही। या सर्व परिस्थितीला स्थानिक नागरिक कंटाळले आहेत। संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेत येऊन निदर्शने केली आणि प्रभागाचे 4 नगरसेवक हरविले आहेत, अशी कैफियत मांडली। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 हा वडजई रोड परिसरात आहे। बोरसे हाऊसिंग सोसायटीसह इतर अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक अनेक वर्षांपासून स्थिरावले आहेत। बोरसे सोसायटी 1988 निर्माण झाली, परंतु आजही या सोसायटीत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे। कच्च्या रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे आहेत, त्यामुळे आता दररोज अपघात होतात। तातडीने खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणणे गरजेचे आहे। सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बऱ्याचशा भागात गटारी नाहीत। ज्या भागात गटारी आहेत त्या गाळाने तुडुंब भरले आहेत, त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचते, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। आरोग्य विभागाचे कर्मचारी नियमित काम करीत नाहीत, प्रारंभी टाळाटाळ करतात, तक्रारीत सातत्य ठेवले तर काही कर्मचारी येऊन गटारीचा गाळ काढतात, पण हा गाळ तसाच रस्त्यावर पडून राहतो। प्रभागातील काही भागात पथदिवे आहेत, परंतु ते फक्त नावापुरता, कारण बहुसंख्य पथदिवे बंद पडलेले आहेत। वसाहतीत सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरते। आता या परिसरात रहिवासी करून राहणे म्हणजे सक्तीची शिक्षा आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। ही सर्व परिस्थिती प्रभागातील 4 नगरसेवकांना अनेकदा सांगून झाली, परंतु कोणत्याही नगरसेवकाने कुठलीच कार्यवाही केली नाही। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिकेत दाखल होत निदर्शने केली। तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभागाचे 4 नगरसेवक हरवले आहेत, किमान त्यांचा शोध घ्या, मूलभूत सोयी सुविधा द्या, अशी मागणी मेहरून निस्सा शेख आणि फईम शेख यांनी केली। आंदोलकांमध्ये आतिफ शेख, अब्दुल वाहिद, अब्दुल कादर, याकूब मुजावर, मुजफ्फर मुजावर, हसन शेख, सुलतान अबी सय्यद, सत्तार शेख, इस्माईल शाह, वसीम शेख, वसीम तांबोळी, शकील शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते।
आता आज के पीरियड में 8 से 10 डेंगू मलेरिया में पड़े हैं हमारे घरों में। मलेरिया, डेंगू मलेरिया, टाइफाइड, जानवर निकल रहे, कुत्ते डुक्कर बकरे को पाड़ रहे, घरों में घुस रहे। ना हमारे गली में आंगनवाड़ी है, ना बालवाड़ी है, ना कुछ भी नहीं हमारे गली में। और हमारे जो नगर सेवक है वो गम जाए रहे, वो कहाँ गए मालूम नहीं। वो 3 में से 4 में से 1 आता कभी कभार, 3 का तो लाभ आता है। अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज। स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0-11। मॅडम 1 मिनिट, फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे 1 किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर। पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा। दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोर, डबल डोर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या। पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत। याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर। नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे। फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी,
पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्याची सत्ता महाआघाडीकडे आहे. महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये काँग्रेसचा समावेश आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारभाराचा काँग्रेसला मोठा अनुभव आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांनाच जनाधार मिळणार आहे. त्याचवेळी या जिल्ह्याला आमदार कुणाल पाटील यांच्या रूपात मंत्री मिळावा, त्याचा फायदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल असे मत काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक कल्याण काळे यांनी व्यक्त केले. निरीक्षक काळे आणि शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा झाला. धुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या 4 पंचायत समित्यांसाठी 6 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेपाठोपाठ गुरुवारी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला पक्षाचे निरीक्षक माजी आमदार कल्याण काळे, माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी युवराज करणकाळ, श्याम सनेर, भगवान पाटील, रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, डॉक्टर दरबार सिंह गिरासे, शांताराम राजपूत, गणेश गर्दे, बाजीराव पाटील, लहू पाटील, पंढरीनाथ साळुंखे, रितेश पाटील यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार कल्याण काळे यांनी सांगितले की राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद, पंचायत समित्या यासारख्या स्थानिक संस्थांचा कारभार पाहण्याचा मोठा अनुभव आहे. केंद्रात सत्तेत गेलेल्या भाजपाने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबाबत निरनिराळे प्रयोग केले, पण विधानसभा निवडणुकीत जनतेनेच त्यांना धडा शिकवला असेही काळे यांनी सांगितले. आता राहिला प्रश्न आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत मी आपल्याला इतकं सांगेन की सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या संस्था निर्माण केल्या ह्या कार्यकर्ते घडवणाऱ्या संस्था आहेत. ह्या मात्र संस्था आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या. याच्यातून माणसं घडली म्हणून राज्यात आतापर्यंत आमदार खासदार चांगल्या पद्धतीचे मिळायचा प्रयत्न सातत्याने झाला. आणि म्हणून इथं सुद्धा आता आपल्याला माणसं निवडून द्यायची आहे. मित्रांनी सांगितलं जी माणसं काँग्रेसचे मावळे म्हणून काम करताय, पळून जाणारे म्हणून नाही, अशी माणसं निवडून द्यावी लागणार. आणि ते माणसं निवडून द्यायचे असतील तर ज्यांनी विधानसभेमध्ये इमानी उमेदवार बाबाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं अशाच माणसाला उमेदवार दिला पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील काँग्रेस आघाडीच यशस्वी होईल. मित्र पक्षांना सोबत घेऊन वाटाघाटी केल्या जातील. असे असले तरी धुळे तालुक्यात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना मोठ्या हिमतीने उमेदवारी करीत संघर्ष केला. विरोधकांनी सर्व हातखंडे वापरले, पण तरीही ते काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना पराभूत करू शकले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच कुणाल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, जेणेकरून त्याचा फायदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल. विधानसभा निवडणुकीत ज्याने प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यांना आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी सांगितले. आणि त्याच्यातून जे काही उमेदवार येतील आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे, जे जे उमेदवार असेल त्यांना आपण निवडून द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा धुळे जिल्हा परिषदेवरती आणि पंचायत समितीवरती आपल्याला काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे. धुळे शहरात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक भागात गटारी तुंबल्या आहेत. नियमित कचरा संकलन होत नाही. अतिक्रमणामुळे घटनास्थळापर्यंत बंब पोहोचत नाही. अशा अनेक प्रश्नांना भडीमार करीत सदस्यांनी स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांची कोंडी केली. वस्तुस्थितीवर पहिल्यांदा चर्चा करा, त्यावर निर्णय घ्या अशी आग्रही मागणी बहुसंख्य सदस्यांनी केली.
परंतु विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर इतर चर्चा होईल अशी भूमिका सभापतींनी घेतली. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी काही काळ गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभागृहात झाली. सभापती युवराज पाटील यांच्यासह या बैठकीला स्थायी समितीचे सदस्य नागसेन बोरसे, अमीन पटेल, कशिश उदासी, सारिका अग्रवाल, नंदू सोनार यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील विषयांना वाचनास सुरुवात होताच अमीन पटेल यांनी सचिवांना थांबविले. शहरात सध्या मूलभूत सोयी सुविधा आणि आरोग्याची समस्या गंभीर वळण घेत आहे. पहिल्यांदा याबाबत चर्चा करा, समस्या सुटेल असा निर्णय घ्या, त्यानंतरच विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करून त्यांना मंजुरी घ्या, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. पण सभापती युवराज पाटील यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचा असे सांगितले. त्यामुळे अमीन पटेल संतप्त झाले. त्यांनी थेट जमिनीवरच ठाण मांडले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. नागसेन बोरसे यांनी अमीन पटेल यांची समजूत काढली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. परंतु याचवेळी कशिश उदासी यांनी प्रभागातील आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. अनेकदा घंटागाडी येत नाही, तक्रार करून देखील दाद मिळत नाही असे म्हणत सभापतींची कोंडी केली. त्यापाठोपाठ नागसेन बोरसेही यांनी शहराच्या अतिक्रमणाचा प्रश्न मांडला. अतिक्रमणामुळे अनेक भागांमध्ये अग्निशामक दलाचे बंब पोहोचत नाहीत, तरी देखील अनेक भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चाललेले आहे. अतिक्रमण रोखणे आणि काढून टाकणे याबाबत महापालिकेने गंभीर व्हावे अशी मागणी नागसेन बोरसे यांनी केली. अमीन पटेल यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मांडला. मोकाट कुत्र्यांमुळे अनेकांना श्वानदंडाशाचा त्रास होतो असे पटेल यांनी सांगितले. त्यावेळी शहरातील मोकाट कुत्रे शहराबाहेर जंगलात सोडले जातील अशी माहिती सभापती पाटील यांनी दिली. त्यानंतर विषय पत्रिकेवरील 9 विषयांना मंजुरी देण्यात आली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें Faber आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. मतलब science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात.
आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-021-48. धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी. जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, 3-स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त, सर्व सोयींनी युक्त बॅक्युट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच 3-स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594-99997 आणि 70595-99997. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांचा बळी घेणाऱ्या चौघांना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावेत अशी मागणी करीत तिळवण तेली समाज महिला मंडळातर्फे बुधवारी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हैदराबाद येथे गेल्या आठवड्यात डॉक्टर प्रियंका रेड्डी या तरुणीवर 4 जणांनी अत्याचार केला आणि नंतर तिला जिवंत जाळून टाकले. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. धुळे जिल्हा तिळवण तेली समाज महिला मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी निदर्शने करण्यात आली. हैदराबाद येथील घटना संतापजनक आहे, पण त्याचवेळी देशभरातील महिला सुरक्षित नाहीत हे देखील अधोरेखित झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष निर्णय घेणे गरजेचे आहे. डॉक्टर रेड्डी यांच्यावर अत्याचार करून त्यांचा बळी घेणाऱ्या चौघांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी महिला मंडळाने केली. सुमन महाले यांच्या नेतृत्वात महिलांनी निदर्शने करीत निवेदन दिली. हैदराबाद येथील प्रियंका रेड्डीवर जो अतिशय अमानुष आणि क्रूर पद्धतीने तिच्यावर अत्याचार केलेला आहे, अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक ती घटना झालेली आहे. निर्भया प्रकरणानंतर सुद्धा रोज पेपरला रोज अशाच घटना घडतात. तर आम्ही सरकारला प्रामुख्याने निवेदन देतो की आम्ही स्त्रिया आमच्याच देशात सुरक्षित का नाही, ही सल आमच्या मनास खूप व्यथित करते. म्हणून प्रथम स्त्रिया, मुली, युवती यांना संरक्षण मिळालंच पाहिजे.
नियमित उपचार केल्याने एड्स बाधितांना चांगले जीवन जगता येऊ शकते. एड्स बाधितांना समाजातील इतर घटकांनी सन्मानाने वागवावे. एड्स बाबत अनेक गैरसमज आहेत. गैरसमज दूर केले तर परिस्थितीत बदल होईल असा आत्मविश्वास जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील यांनी व्यक्त केला. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे पंधरवड्यात निरनिराळे कार्यक्रम घेण्यात येत आहे. जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे 15 दिवस निरनिराळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी शहरातील निरनिराळ्या 12 महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे गट उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणातून एड्स नियंत्रण आणि उपचाराबाबत प्रबोधनात्मक संदेश दिला. पथनाट्य स्पर्धेत अनुक्रमे 3 गटांना पारितोषिक देण्यात येणार आहेत, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक MP सांगळे, पर्यवेक्षक विलास पाटील, समुपदेशक सीमा बाविस्कर, लीलाश्री नेरकर, नीता इंगळे, नितीन पाटील, डॉक्टर संजय शिंदे उपस्थित होते. एड्स नियंत्रणासाठी 15 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. त्यात निबंध स्पर्धा, चित्रभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांसह जिल्हा कारागृहातील बंदिवानांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जात आहेत. तरुण तरुणींचा या प्रबोधनात्मक कार्यक्रमात जास्त सहभाग राहिला तर लवकरच महाराष्ट्र एड्समुक्त होईल. गरोदर महिलांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील यांनी केले. एड्सबाबत अनेक गैरसमज आहेत. हस्तांदोलन केल्याने किंवा कपड्याचा वापर केल्याने एड्सचे संक्रमण होते ही निव्वळ अफवा आहे. एड्स बाधित रुग्णांनी वेळीच उपचार सुरू केले तर त्यांना आनंदी जीवन जगता येते. समाजातील अन्य घटकांनी एड्स बाधितांना सन्मानाने वागवावे असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले. जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना, जास्तीत जास्त लोकांना HIV योग्य असा मेसेज जाईल आणि लोकांमध्ये जनजागृती होईल. तर त्या निमित्ताने आज इथं पथनाट्य स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या पथनाट्य स्पर्धामध्ये विविध अशा 10 ते 12 कॉलेजचा समावेश इथे आपल्याला झालेला दिसतो. तर स्वतः युवकांना आपण HIV/AIDS आणि युवकांची भूमिका, HIV टेस्टिंगचं महत्त्व हा विषय दिला होता आणि त्या विषयावरती विविध कॉलेजचे विद्यार्थी पथनाट्याचं सादरीकरण आज इथे करत आहेत. यामध्ये उत्कृष्ट 3 जे ग्रुप असणार आहेत त्यांना निवड करून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी. धुळे बाजार समितीत कांद्याची खरेदी 10,000 रुपये प्रति क्विंटल, पण शेतकऱ्यांच्याच हाती पुरेसा कांदा नाही, दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील वडजई रोड लगतच्या वसाहतीत आरोग्याचा प्रश्न गंभीर, नगरसेवक हरवल्याची नागरिकांची तक्रार. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या कारभाराचा काँग्रेसला मोठा अनुभव, सत्तास्थानी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडी येण्याचा दावा. धुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था आणि आरोग्याच्या प्रश्नांची मांडणी करीत आक्रमक सदस्यांनी स्थायीच्या सभापतींची केली कोंडी. आणि जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्स नियंत्रण विभागातर्फे पंधरवड्यात निरनिराळे कार्यक्रम, प्रारंभी स्पर्धात्मक पथनाट्यातून प्रबोधन. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.